या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. नमस्कार. गोपीचंद पडळकर निकालाची वाढ न बघता लागले कामाला, दिगंचित वरवला जनता दरबार. संजय पाटील पुन्हा खासदार, ज्येष्ठ ज्योतिषांचं भाकीत. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी केली कवठे मंकाळ तालुक्यातील सराईत गुन्हेगार संतोष अटपाडकर आणि 16 गुन्हेगारांवर मोका कारवाई. मिरजेत वाढतोय क्राईम टक्का. सांगलीत आमराई चकाचक, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या प्रयत्नांना यश. पुणे येथे पोहायला गेला आणि जीव खाणीत गमावून बसला. भाजपाचा गुप्त सर्वेक्षणाचा अहवाल, चाणक्य संस्थेकडून मागवला अहवाल. मुंबईच्या 6 जागांवर भाजप, तर महाराष्ट्रात संमिश्र लोकसभा जागा मिळणार सट्टेबाजाराचा अंदाज. राफेल अशी कागदपत्रे उघड केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका. रामदेव बाबा म्हणतात नोटबंदी 3 ते 5 लाख कोटींचा गैरव्यवहार. 2019 निवडणुकीत मोदी यांचा पराभव निश्चित, राहुल गांधी यांचं खळबळजनक वक्तव्य. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपते. खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि प्रत्येक बातमी पहा. रहा आमच्या सोबत अपडेट, पाहत रहा तीचा जागर.